अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनी नेरी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जामनेर शहराचा आज आठवडे बाजार असल्यामुळे सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाने नेरी येथे आंदोलन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला होता। त्यानुसार आज सकाळी 11 वाजेपासून नेरी येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आज हे आंदोलन अतिशय शांततेमध्ये आणि सनदशीर मार्गाने पार पाडले। या आंदोलनामुळे जळगाव औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक मात्र सुमारे 3 ते 4 तास ठप्प झाली होती। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे हजारो आंदोलक नेरी येथे उपस्थित होते। यावेळी समाजातील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुद्धा केले। आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेरी पहुर आणि जामनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। अनेक वर्षांपासून आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे हा सातत्यानं अनेक जाती धर्माचे लोक मांडताना दिसत आहेत। निवडणुका आल्या की सरकार कोणतंही असो वेगवेगळ्या जाती धर्मांना प्रलोभन दिलं जातं, तुमच्या जातीला आरक्षण दिलं जाईल आणि मतं मागितले जातात, नंतर मात्र अशी वेळ आपल्यावर येते की आपल्याला कुठेतरी आंदोलनं करावी लागतात। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की आज जो मराठा बांधव आहे आज या समाजाची स्थिती अत्यंत दयनीयसारखी झालेली दिसते। आम्ही ज्या वेळेला शाळा महाविद्यालयामध्ये मुलांना शिकवतो त्यावेळेला काही पालकांना अक्षरशः मुलांच्या शिक्षणासाठी एसटी बसचे पास करायला सुद्धा पैसे नसतात आणि अशा विद्यार्थ्यांना जर आरक्षण मिळालं तरच हे विद्यार्थी कुठेतरी पुढे टिकावं लागू शकतील आणि कुठेतरी समाजात नोकऱ्या जर मिळाल्या तर त्यांचं राहणीमान उंचावू शकेल। यासाठी सगळ्या गोरगरीब या समाज मराठा बांधवांना आज या आरक्षणाची गरज निर्माण झालेली दिसते आणि सरकार मात्र वेळ काढूपणाचा धोरण या ठिकाणी राबवताना दिसत आहे की बघू करू देऊ अशा भावनेत चालू आहे। याचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून या शासनाला माझ्या आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी कडकडीची विनंती आहे, आव्हान आहे की आपल्या या मराठा समाजाला लवकरात लवकर त्यांनी आरक्षण जाहीर करावं। या ठिकाणी सांगताना समाधान होतंय की आपल्या या समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी सारे बहुजन समाज आपल्याला पाठिंबा देत आहे, अनेक समाज संघटनांची या ठिकाणी आपल्याला पाठिंबा मिळतोय। गेल्या 8 दिवसापूर्वी जामनेरला जे आंदोलन झालं संपूर्ण जामनेर शहराला कडकडीत बंद त्या ठिकाणी पाडण्यात आला, साऱ्या बहुजन समाजाच्या संघटनेने त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईला पाठिंबा दिला, त्यामध्ये विशेषतः आपल्या या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली असे आपले राजू खरे त्यांना मी धन्यवाद देईल की अतिशय चांगल्या पद्धतीने आपली आरक्षणाची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली। त्याच्या अगोदर आपले सोनोने सर यांनी देखील या ठिकाणी भूमिका मांडली। खरं तर या राज्यामध्ये अनेक समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे, त्यामध्ये धनगर समाज असेल, आपला मुस्लिम समाज असेल, आपला कोळी समाज असेल, अनेक समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न या ठिकाणी आहे आणि साऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाकडे या ठिकाणी विनंती करतोय की या साऱ्या समाजाचे प्रश्न आपण सोडवायत आणि ते सोडवण्या संदर्भामध्ये पाऊल उचलावं। आयोगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी शासनाला आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर या आयोगाला सांगून 1 महिन्याच्या आत आपला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी शासनाने घ्यावी, हीच मागणी आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी करतो। खरं तर मला सगळ्या समाज बांधवांच्या तरुणांना सांगायचं आहे
की आपण कोणी आत्महत्या करण्याचा विचार या ठिकाणी आंदोलनासाठी स्वीकारू नये. आपल्याला लढाई लढायची आहे, रस्त्यावर यायचा आहे, संघर्ष करायचा आहे, तो मात्र शांततेने करायचा आहे. आपल्या या आंदोलनाला गाळबोट लागणार नाही या संदर्भातली काळजी देखील आपण या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून राजीवांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं त्या पद्धतीने अतिशय शांतते मार्गाने आपल्याला आंदोलन या ठिकाणी करायचं आणि आंदोलन करून आपल्या मागण्या आपल्या पारड्यात टाकून घ्यायच्या. आणि इतर समाजाच्या ज्या मागण्या आहेत, मग धनगर समाजाच्या मागण्या असतील, मुस्लिम बांधवांच्या मागण्या असतील, कोळी समाजाला आपलं सर्टिफिकेट एसटी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातली मागणी असेल, ते देखील शासनाने या ठिकाणी मंजूर करावं अशी मागणी मी आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी करतोय. आणि आंदोलन गेल्या एक महिनाभर जरी चालू असेल तर अजून पुढचा काळ ते चालू राहील, म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घ्यायचा. पुनश्च मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शासनाकडे मागणी करतो की आमच्या आपल्या मराठा समाजाला लवकर लवकर आरक्षण जाहीर करावं आणि न्याय द्यावा हीच विनंती. मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते व 12 बलुतेदार समाज याला पाठिंबा देणारे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, मोर्चे नेता आहेत, 57 मोर्चे झाले, शांततेचे मोर्चे आहेत, मुख मोर्चे आहेत. आता पुन्हा मोर्चे निघताय, पुन्हा रस्ता रोकवत आहे, पुन्हा बंद होत आहे. तरुण बोल आत्महत्या करताय, पण तू वरती काही जाग येत नाही. वरती अभ्यास चालू आहे, अभ्यासाचा अभ्यास चालू आहे, त्यांचा अभ्यास आता या पुन्हा निघून जातील. असा अभ्यास करता करता आपल्याला रस्त्यावर उतरवर पडेल. आपण रस्त्यावर तिकडे इलेक्शन घेऊन नाही, पुन्हा अभ्यास चालू नाही. आम्ही तुम्हाला 2022 मध्ये आरक्षण देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. मित्र, हे जे मोर्चे आहे ना, हे जे मोर्चे आहे ना, हे धग आहे, मराठा समाजाचे धग आहे. ज्याला ज्याचा तुटतो ना तोच मरतो. आमचं तुटत आहे ना, मी बोलतो ना, हा लक्ष द्या ना. अरे मी काही म्हणत नाही, म्हणून डॉक्टरला आरक्षण द्या, मला स्वतःला द्या. अरे माझ्या या अभिषेक पाटलाला देऊ नका, त्या संजय पाटलाला देऊ नका, चांगलंय. परंतु आपल्या समाजामधला 80% समाज जो आहे, माणसं आहेत, घरं आहेत, कशी हो. पूर्वी माझ्या आजोबाकडे 200 एकर मिळते, आता माझा आजोबा 1/2 एकर बी नाही. माझा आजोबा सगळ्यांना पोसत होता, आता मयत पोट भरायचं उपास कर, अशी अवस्था आहे. आणि नोकऱ्या नाही. अरे कसं हे धग म्हणजे काय, एखादी पोरग आमचे घरात पोरग मार्ग किती 70. अभ्यास कर बाप कष्ट करतो, पोरायला शिकव नाही, पोरायला शिकव नाही, पोरायला शिकव नाही, पोरग शिकतो 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 शिकत झालं, MA MCOM झालं, पुढे ग्रॅज्युएशन केलं, पुढे जातो इंटरव्ह्यू लागते, इंटरव्ह्यू लागले पोरग घरी येतो रडत असत, कारण झालं इंटरव्ह्यू आलो काय नाही. म्हणजे तुमचा 7 मार्ग आहे ना, शेजारचं पोरग 45 वाला लागत, आमचं पोरग 70 वाला बी लागत नाही. काय पाप केलं, मराठा समाज म्हणजे जन्मल हे आमचं बाब आहे का. अरे आमचे राजे हे आरक्षण तर संभाजीराव शाहू आरक्षण दिलं होत. आरक्षण कशासाठी पाहिजे, आरक्षणाची गरज काय, हे सर्व मुद्दे या ठिकाणी आपल्या समोर राजू खरे असतील, त्यानंतर आपले ते सोनल दादा असतील, यांनी अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाचे 58 मोर्चे या ठिकाणी काढण्यात आले. हे सर्व मोर्चे अतिशय शांततेने काढण्यात आलेले होते. या मोर्चाची दखल या महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, या जगामध्ये घेण्यात आली. अतिशय शांततेप्रेमी काढणारे हे मोर्चे, सर्वजण लाजणार असे मोर्चे, असा शिस्तप्रिय समाज हे मोर्चे काढत असताना, मित्रांनो मला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. जेव्हा आपलं बाल जन्माला येतो, बाल जन्माला आल्यानंतर ते बाळ जर नाही रडलं, अति शांत राहिलं, आपण काय म्हणतो बाबा एकदम गुन्हाच आहे. आणि त्या बाळाला आपण जवळ घेतलं, पाठीवर घेतलं, त्यानंतर लाथा मारल्या, आपण म्हणतो बाबा काही खरं नाही.
अशा पद्धतीने या समाजाला आदर्श निर्माण केला, चांगला मोर्चा काढले, शिस्तीत मोर्चा काढले, या मोर्चा काढत असताना रस्त्यावरती कधी घाण पडू दिली नाही, अशा पद्धतीने या समाजाला बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी केलं. मित्रांनो, या पंढरपूरला ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब दर्शनासाठी गेले असताना मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी विधान केलं की मी या दर्शनाला आलो असतो, परंतु या मोर्चाकारांनी या पंढरपूरला साप सोडले असते म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यामुळे तो मोर्चे जे आहे मोर्चे आक्रमक झालेले. मित्रांनो, शांततापणे शांततेच्या पद्धतीने काढणारे मोर्चे मराठा समाजाला डिचवल्यामुळे मराठा समाज रस्त्यावर आला. त्यामुळे या मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी मी आपल्या सगळं मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. हा मुद्दा मला या ठिकाणी महत्वाचा वाटला. मित्रांनो, यानंतर या जामनेर तालुक्यामध्ये आपण जामनेर बंद पडलं, अतिशय शिस्तीमध्ये बंद झाला, कुठल्या प्रकारे गालबोट नाही. या ठिकाणी आपण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. या ठिकाणी आपण अति चांगल्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी पार पडतो आहोत. मित्रांनो, यानंतरच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला निरोप येईल, ज्या ज्या आपल्याला आदेश येईल, सर्व मराठा बांधवांनी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. समिती ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे समिती तो आदेश देईल, त्या आदेशाचं पालन करून आपल्याला या मराठा समाज आरक्षण लढण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. मी मागच्या धान्याच्या आंदोलनामध्ये बोललो होतो की मराठा समाजाने कायम मोठ्या भावाची भूमिका निभावली आणि आपण मोठ्या भावाची भूमिका निभावता या मराठा समाजाच्या तरुणाला आज आत्महत्या करण्याची पाळी आली. जवळपास एक नाही दोन नाही 29 आत्महत्या या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपल्या मराठा बांधवांनी केल्या, तरी सुद्धा या गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही. आणि म्हणून या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहोत, चक्का जाम आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी, मराठा समाजामध्ये फडी निर्माण करण्यासाठी, इतर समाजाच्या नजरेमध्ये मराठा समाजाला पाडण्यासाठी सोशल मीडियावर अनेक कुत्रे बोलताना आपण पाहतो. परंतु त्या कुत्र्यांना या आंदोलनाच्या माध्यमामधून मी सांगू इच्छितो की अरे, छत्रपती शाहू महाराज ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण लागू केलं त्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, ते सुद्धा आमच्या मराठा समाजाचेच होते. आणि त्यांनी भारतात राहून नाही तर युरोपात असताना त्यांच्या राज्याची सुरत काढली की आपण जर बघितलं तर पूजेच्या ठिकाणी भटजी आणि नोकरीच्या ठिकाणी सुद्धा भटजी दिसतात, परंतु तो जो समाज, तो तेली असेल, तांबोडी असेल, माडी असेल, मराठा असेल, तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा त्याला मागास ठेवण्यात आलेला आहे. अशा समाजाला सुद्धा आपण या देशाच्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून महर्षी शाहू महाराजांना आपण मानतो. एवढंच नाही तर घटनेचे जनक आपण ज्यांना म्हणतो त्या बाबासाहेब आंबेडकरांची बॅरिस्ट होऊन आल्यानंतर कोल्हापूर शहरामधून हत्तीवर निर्णय काढणारे जर कोण असतील तर ते सुद्धा शाहू महाराज होते, हे आपण विसरता कामा नये. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात असताना स्कॉलरशिपसाठी पैसे देऊ केले आणि त्यांच्या शिक्षणाचा भार उचलला, हे सुद्धा मराठा समाजाला आणि दलित समाजाला माहित आहे. मित्रांनो, आणि म्हणून जे लोक या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत त्यांना कोणत्याच प्रकारची फूट आपल्या समाजामध्ये पाडता आलेली नाही. आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही लोकांनी जावी शोध लावला की बाकीचे मंत्री मराठा समाजाचे होते, मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होते आणि एवढे सगळे मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही, तर त्या संदर्भामध्ये आपण इतिहासाची जर पानं चाळली मित्रांनो, तर मराठा समाजाचं आरक्षण हा पटलावर आणलेला विषय प्रकर्षानं 2008-2010 मध्ये शालिनीताई पाटील यांनी आणलेला होता, हे आपल्या सर्वांच्या निदर्शनात होतं. त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाची मागणी केली आणि नंतर प्रकाश आंबेडकर असतील, रामदासजी आठवले असतील या सगळ्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मांडणी केली. सर्वात आधी तर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या 40व्या कलमामध्ये मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे अशा संदर्भाचा मतदा संसदेमध्ये आधीच घेऊन ठेवलेला आहे. की ज्यांनी आपल्या या सकल मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपण सगळेच जण या आपल्या राष्ट्र मागणीसाठी एकत्रित झालेलो आहोत. हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण हा मराठा बांधवांचा अधिकारच आहे, हक्कच आहे आणि तो लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण सर्वच जण संवैधानिक मार्गाने प्रयत्न करीत आहोत. आपण सर्वांनीच या दृष्टीने एकत्रित झालेला आहात आणि एकत्रित होऊन आपण सर्वांनी मोठ्या संख्येने हा पाठिंबा दिलेला आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो.
की आपण अशाच संख्येने यापुढे जर कधी आपल्याला आरक्षण मिळायला विलंब झाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि आपण सर्वांनी हे रास्ता रोको जो आहे अतिशय शांततेमध्ये पार पाडण्यास सहकार्य केलं त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मराठा समाजाचं आरक्षण हा मुद्दा बऱ्याच वर्षाचा पेंडिंग होता, परंतु 2010 मध्ये नागपूर पासून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत आरक्षण यात्रा करण्यात आली आणि सरकारला निवेदन देण्यात आलं. त्यानंतर सरकारने नारायण राणे समिती नेमली. नारायण राणे समिती सुद्धा आपला अहवाल तयार करण्याचं काम हे करीत होतो. नंतर पुण्यामध्ये तमाम समाजाच्या ज्या बैठका झाल्या त्यांनी असा निर्णय घेतला की कराडला 2014 मध्ये कराडला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या बंगल्यासमोर आमरण उपोषण सुरू केलं. सर्वांना फक्त खाली बसा. आमरण उपोषण सुरू केलं आणि 9व्या दिवशी सरकारच्या वतीनं तत्कालीन गृहमंत्री आर राघा हे तिथे आले आणि त्यांनी आरक्षण आधी देऊ असं आश्वासन दिलं आणि संघटनेचं 9व्या दिवशी उपोषण आमरण उपोषण मागे घेतलं. त्यानंतरच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि एक अध्यादेश काढण्यात आला की मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. परंतु अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करायचं, परंतु पुढे लोकसभेचं इलेक्शन येऊ घातलं आणि त्याची आचारसंहिता डिक्लेअर झाली. मित्र हो, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना जे 52% ज्यांना आरक्षण आहे या आरक्षणाला हात न लावता हा निर्णय घेण्यात आला होता. कारण मराठा समाज हा सर्वांना घेऊन चालतो. मराठा समाजाने आतापर्यंत देण्याचंच काम केलं, परंतु परिस्थिती अवघड बनली म्हणून ही मागणी आपण पुढे रेटली होती की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जर असंच वागत असाल तर आम्ही आमची तुम्ही बुलेटची वापर करण्याची भाषा वापरतात, आम्ही बॅलेटची भाषा करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवाय. जय जिजाऊ. जय शिवाय. एक मराठा लाभ मराठा. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.